तुमचा बाप बच नाही तुम्ही का असं करता आमच्या नवऱ्यासोबत सांगा आम्ही आत्महत्या करू तुमच्या नावाने माणसा जरा जात माणसा ते माणसात माहिती का जवळपास 14 महिन्यापासून वेतन नाही. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये देखील असंच उपोषण केलं होतं. त्या दरम्यान एक वेतन झालं होतं, तेव्हापासून वेतन नाही आहे. आणि याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे, अर्जाद्वारे आहे, निवेदनाद्वारे आहे. उपोषण मागं घेण्यापर्यंत त्यांनी आम्हाला दरवेळेस सूचना दिल्या की तुम्ही उपोषण मागं घ्या, आम्ही तुमच्याकडून लेखी दिलेलं आहे, लेखीवरनं आम्ही उपोषण मागं घेत आलो, पण अद्यापपर्यंत काही वेतन नाही आहे. असं का झालं होतं की तुम्हाला अश्रू अनावरण आले, तुम्ही बांधकामाची परत गेला, तो पण तुम्हाला शिवगाव झाला? तेच सांगते ना की वेतन नाही आहे, म्हणून आम्ही फक्त त्यांना एवढंच विचारत होतो की आमचे कशामुळे तुम्ही बडतर्फी कशामुळे केली आमच्या पतींची, त्यांची काय चूक होती की तुम्ही त्यांना बडतर्फ केलं सेवेतून. चार शिक्षकांची बडतर्फी इथं केलेली आहे, तर त्या चार जणांना बडतर्फ करण्याचं कारण फक्त त्यांना विचारत होतो मी. त्यावेळेस त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला सांगावं की शाळेतील शिक्षका विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून त्यांच्या घरातल्या प्रत्येक कामापर्यंत शिक्षकांनी काम केले आहेत. कॉन्ट्रॅक्ट ते जे कॉन्ट्रॅक्ट घेतात, रस्त्याचे आहेत, तळ्याचे आहेत, डांबरगोळी प्लांट आहेत, चारा छावणी आहेत, प्रत्येक ठिकाणी शिक्षकांचीच नियुक्ती केली जाते त्यांच्या संस्थेमधून, आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षक ही कामं करतातच जाऊन. आम्ही कारवाईची मागणी नाही, त्यांनी जे आम्हाला तिथं एक जे भाष्य केलं, आम्हाला धमकी दिली, तर त्यासाठी आम्ही आम्हाला फक्त संरक्षण मिळावं याबद्दल आम्ही दुसरी कुठली कारवाई करावी म्हणून मागणी केलेली नाही, काहीच नाही.